आरग लक्ष्मीवाडी रस्त्यावर ट्रॅक्टर दुचाकी अपघातात एक जण जागीच ठार झाला तर एक जण एक जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर एक महिला जखमी झाली त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला अपघातातील मयताचे नाव अरविंद रामचंद्र पाटील वयवर्ष पंचेचाळीस राहणार बेडक तालुका मिरज पार्वती शहाजी साळुंखे वर्ष पस्तीस असे असून या अपघातात वैशाली कदम वर्ष चाळीस राहणार लक्ष्मीवाडी तालुका मिरज या जखमी झाल्या आहेत त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अरविंद पाटील हे शेतात काम करणाऱ्या पार्वती आणि वैशाली या दोन कामगार महिलांना लक्ष्मीवाडी येथे सोडण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते त्यावेळी उसाने भरलेला ट्रॅक्टर रस्त्याच्या मधोमध निघाला होता ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्यासाठी पाटील यांनी दुचाकी डांबरी रस्त्यावरून खाली पट्टीवर घेतली त्यानंतर दुचाकीवर डांबरीवर घेत असता त्यांचा तोल गेला आणि तिघे ट्रॅक्टरच्या मागील ट्रॉली खाली सापडले यामध्ये अरविंद पाटील यांच्या डोक्यावरून ट्रॉलीचे चाक गेल्याने ते जागीच ठार झाले तर पार्वती या गंभीर जखमी झाल्या होत्या त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या अपघातात वैशाली कदम जखमी झाल्या आहेत अपघाताबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे